एंजल फाउंडेशन यांच्या वतीने आपली भारतीय संस्कृती टिकावी व महिलांना प्रोत्साहन मिळावे याकरिता बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या बाईक रॅलीमध्ये महिलांनी विविध पारंपरिक वेशभूषा केली होती. बाईक रॅलीचे उद्घाटन कॅम्पच्या CPI रुक्मिणी व एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मिनाते यांच्या हस्ते ध्वज दाखवून करण्यात आले. त्यानंतर ही बाईक रॅली महिला विद्यालय कॉलेज रोड कित्तूर आणि चन्नम्मा सर्कल कॉलेज रोड छत्रपती संभाजी चौक परत कॉलेज रोड करून महिला विद्यालय मार्गावर फिरून बाईक रॅलीची सांगता झाली. त्यानंतर विद्यालयाच्या सभागृहामध्ये या बाईक रॅलीमध्ये सहभाग झालेल्या स्पर्धकांचा बक्षीस वितरण कार्यक्रम करण्यात आला. बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून कॅम्प पोलीस स्थानकाच्या CPI रुक्मिणी मॅडम व भाजप महिला मोर्चा राज्य सेक्रेटरी उज्ज्वला बडवांनाचे स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडियेकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून बक्षीस वितरण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते विजेते स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले आहे. यामध्ये प्रथम क्रमांक रेखा हट्टीकर यांना 5,000 रुपये रोख रक्कम, तसेच द्वितीय क्रमांक श्वेता चौगुले 3,000 रुपये व तृतीय क्रमांक कविता मुकुंद यांना 2,000 रुपये बक्षीस देण्यात आले आहे. ಆ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ನಾನು ಖುಷಿ ಇನ್ನೊಂದೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇದಕ್ಕೆ ಯಾಕೆ ಹೆಚ್ಚಿನ ಆಸಕ್ತಿ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ನಾರಿ ಶಕ್ತಿ ಒಂದು ಯೋಜನೆ ಇದೆ ಅಲ್ಲ ಗಾಂಧಿ ತಗೊಂಡು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಮನೆಗೆ ಅಡಿಗೆ ಮನೆ ಇದ್ದೀನಿ ಕನ್ನಡ ಎಲ್ಲ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ ಆದ್ರೂ ಕೂಡ ಹೇಳ್ತೀನಿ ಕರ್ನಾಟಕ ಮನೆಗೆ ಅಡಿಗೆ ಮನೆ ಮಾತ್ರ ಚಿಂತವೆ ಇರ್ಬೋದು ಸಾಹಿತ್ಯ ಆಯ್ತು ಕಲೆ ಆಯ್ತು ಇನ್ನೊಂದು ನಿಮ್ಗೆ ಇನ್ನು ಎರಡು ಕೆಲಸದ ಒಂದು ಇದು ಮಾಡೋದು ನಿಮ್ಗೆ ವೇದಿಕೆ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ಸೊ ಈ ಒಂದು ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ನೀನು ಪಾಠಿಸಿ ನೋಡ್ತೀನಿ ಮೇಡಮ್ ಯಾವ ಕೇಳಿದಿರ್ತಾರಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ಅಧಿಕಾರ ನೋಡ್ತೀನಿ ಆಕ್ಚುಲಿ ಇದು ಒಂದು ಇನಿಷಿಯೇಟಿವ್ ಅದನ್ನ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಫೌಂಡೇಶನ್ ಆಗ್ತಿದೆಯಲ್ಲ ಆಕ್ಚುಲಿ ಒಂದು ಈ ಉಮೇನ್ ಎಂಪವರ್ಮೆಂಟ್ ಒಂದು ವೇದಿಕೆ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊತೀನಿ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಸದುಪಯೋಗ ಪಡ್ಕೊಳ್ಳಿ ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನೇ ಇದ್ರೆ ನಾನು ಆಫೀಸರ್ ಆಗಿದ್ರೆ ನಾನು ಕೂಡ ಬರ್ತಿದ್ದೆ ಈ ತರ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಬಟ್ ನಾನು ಕೂಡ ಬರ್ತಿರ್ತೀನಿ ನಿಮ್ಮ ತರ ಪಾರ್ಟಿಸಿಪೇಟ್ ಆಗಿದ್ರು ಕೂಡ ಇನಿಷಿಯೇಟಿವ್ ನಾನು ಬಂದು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಇದು ಡೆವಲಪ್ ಆಗಲಿ ಇದು ಕೂಡ ಈ ತರ ಇನ್ನು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಮಹಿಳೆಯರು ಒಳ್ಳೆ ಬರಲಿ ಅಂತ ವಿಶ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಮೇಡಮ್ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳ್ತೀನಿ ಬೆಸ್ಟ್ ಆಫ್ ಲಕ್ ಹೇಳ್ರು ಪ್ರೇರಣಾ ತಾಯಿ ಆಚಾರ್ಯ ರುಕ್ಮಿಣಿ ಮೇಡಮ್ ಜಿ ಸರ್ ಮುಲಾಂನಾ म्हणजे बेळगावचं भवितत्व चढवणाऱ्या आपले सर दीपक केंद्रकर सर सूर्यकांत केंद्रकर सर या फाउंडेशनच्या अध्यक्षा मोनिक्षा पवार जी डी मीडियाचे आपले दीपकजी तुमचं नाव तिकडे अवधूतजी तसे बेळगावच्या सर्व मातांना सुंदर अशा मातांना आणि मुलींना माझा साष्टांग नंदवत कारण आज आपण या पद्धतीने नटून करून आला आहात की मला वाटतं की कोणत्या तरी राजदरबारामध्ये मी आज आहे आणि आपण कोणता तरी आदेश देण्यासाठी इथे आला आहात कारण महिलांच्या हाती जसे पाळण्याची दोर असते ना तर महिलांच्या हाती या धर्माचं रक्षण करण्याचे आणि संस्कृतीचे रक्षण करण्याचं तो आपल्या हाती कार्य असल्या कारणाने आज आपण भारतामधल्या प्रत्येक महिलेला माता म्हणून तिचं उद्बोधन करतोय आणि समस्त भारताचं अगर नाव उज्ज्वल होत असेल तर ते आहे आपल्या संस्कृतीमुळे आणि संस्कृतीचे जतन करताय तुम्ही आणि तुम्हाला त्या करता अभिनंदन अभिनंदन बाईक रॅली झाली सुरू अशी काही काही होती की मी पुढं का तू पुढं म्हणजे आपल्या महिलांमध्ये मला वाटतं की असा पेहराव न करता बाईक रॅलीमध्ये पण घ्यायचा जोश आहे आणि आपल्यामध्ये तेवढी इच्छा शक्ती आहे त्यासाठी तुमचा अभिनंदन पण कसं आहे माहितीये काय आपण जोशमध्ये होश कमावता कामा नाही आपला आपल्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी आपण आज बाईक रॅली काढणार आणि आरोग्य ही धनसंपत्ता आहे बाईक रॅली करते वेळी आपल्या
आरोग्याला किंवा इतरांच्या आरोग्याला काही धोका होता नाही, त्यासाठी आपल्याला इथे पोलीस मॅडम आहे आणि त्यांची एक म्हणजे त्यांची एक आट असते, मग त्यासाठी आपण त्याचीही काळजी घेणं ही गरजेचं आहे. तसं पाहिलं नाही हा जो कार्यक्रम मला वाटतं दुसऱ्यांदा की तिसऱ्यांदा आहे, दुसऱ्यांदा आहे. मला वाटतं की महिलांसाठी असा सुनियोजित कार्यक्रम बेळगावमध्ये झाले, तुम्ही महाराष्ट्रामध्ये पाहते असे कार्यक्रम म्हणजे जोरदार महिला बुलेट वरती जातात, पण आज बेळगावमध्ये ही समस्त बेळगावकरांना संधी दिल्याबद्दल बँकेताई यांना अभिनंदन करते. कारण महिलांमध्ये सुप्त गुण जे आहेत ना ते कुणीतरी बाहेर आणावं लागतं आणि त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म महिलांना देत आहेत ना, तर एंजल फाउंडेशनच्या अध्यक्षांना पण मी अभिनंदन करते. पण ह्या होतो आता फक्त 20 वर्ष वाटली पण चांगलं कार्य करते आणि त्यासाठी तिचं गोड पावतो. तसेच आज एक ने आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, स्त्री शावल असते ना ती कोमट पण असते आणि ती दुर्गा पण बनते आणि ती लक्ष्मी पण असते आणि काली माता पण ती होते. पण आज आपल्यामध्ये सर्वताची शक्ती ऐकवलेली आहे आणि त्याचा आज फास्टात म्हणजे प्रदर्शन करताय ना, तर एक आपल्याला आठवण करायचं आपल्याला म्हणजे लक्षात ठेवायचं आहे, प्राईस जे असतं ना ते एकाला मिळते, दुसऱ्यांना मिळते, तिसऱ्यांना मिळते आणि कॉन्सन्ट्रेशन प्राईस मिळतं. पण हा कोणत्या पण आपण पार्टिसिपेशन इज इम्पॉर्टंट रादर दॅन प्राईस, कारण पार्टिसिपेशन जे करतोय ना आपल्यामध्ये तो आपल्यामध्ये अजून बेस्ट, वी हॅव टू गिव्ह द बेस्ट. जी कल्पना येते ना ते हे आपल्या मुलांना प्रेरणादायी होते आणि मी यावेळेला काही चूक केली आहे पुढच्या परीक्षेमध्ये मी त्याला आणखी एकदा सुधारू याची त्याच्याकडे एक म्हणजे प्लॅटफॉर्म असतो तयार. त्यासाठी तुम्हाला कुणालाही प्राईज मिळू दे, आज तुम्ही सगळेजण नंबर वन आहात, भारताचा नाही तर बेळगावच्या सर्व मुलाचा आहात, तुम्ही नंबर वन आहात आणि तुमचं मी दोन गोड अभिनंदन करते आणि एवढंच कारण काय म्हणते तुम्हालाही स्वयंपाकाची गाडी आहे मलाही आहे, त्यासाठी मी जास्त लागत नाही, तर राजकीय व्यक्ती जर असेल तर माहिती दिलं तर सोडतच नाही, पण मी तसं नाही करणार. तर तुम्हाला गोड गोड तुमचं अभिनंदन आणि संस्थाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचेही अभिनंदन, एवढंच म्हणून माझं बोलू शकतो. पण एक बदल करावा, कारण साक्षात जिजाऊ माता तुम्ही आलेला आहात, तर छत्रपती शिवाजी महाराज की यानंतर आपल्या ज्या इंडियन फाउंडेशनच्या फाउंडर आहेत सीनाताई बेलके यांनी दोन शब्द बोलावे, दोनच बोलावण्याची विनंती करते. एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके, फाउंडेशनच्या अध्यक्षा मॉलिशका पवार, दीपक सुतार, प्रज्ञा शिंदे, मिलम पवार, भारती बुडवी, कमल कोळसंबरकर, जया देसाई, माया बडगे, पृथ्वीराज शेरेकर, वसंत कोलकार या दरम्यान उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी मिस्त्री यांनी केले आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.